रामकृष्ण हरी। आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हिंदुस्थान पोस्ट कडून हार्दिक शुभेच्छा। आता मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात वारीची परंपरा ही फार पूर्वापार चालत आलेली आहे, पण त्यासोबतच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची महापूजा करावी अशी सुद्धा परंपरा आपल्या राज्यात आहे। पण ही परंपरा सुरू होण्यामागे फार मोठं असं कारण आहे। 1970 आधी केवळ सरकारच्या खर्चातनं ही महापूजा केली जायची, तेव्हा मुख्यमंत्र्यांनीच ही पूजा करावी असा कुठलाही नियम नव्हता। पण 1970 निधर्मी राज्यात सरकारच्या खर्चातनं महापूजा नको असं सांगत समाजवाद्यांनी विठ्ठलाच्या या महापूजेला विरोध केला। त्यासाठी त्यांनी फार मोठं असं आंदोलन देखील केलं। याचाच परिणाम म्हणून 1971 आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा झाली नाही। त्यानंतर मग 1972 राज्यात भीषण असा दुष्काळ पडला। या दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य अगदी हवालदिल झाले। सरकारने विठ्ठलाची शासकीय महापूजा बंद केली, म्हणून विठ्ठल कोपला आणि राज्यात मोठा दुष्काळ पडला अशी भावना त्यावेळी सर्वसामान्य आणि वारकऱ्यांमध्ये निर्माण झाली। म्हणून मग 1973 राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी स्वतः आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या पांडुरंगाची महापूजा केली आणि राज्यावरचं संकट दूर व्हावं ह्यासाठी पांडुरंगाला साकडं घातलं। तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या पांडुरंगाची महापूजा करण्याची परंपरा सुरू झाली, ती आस्थागायत चालू आहे। तर मित्रांनो, असा होता पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा इतिहास। अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी हिंदुस्थान पोस्टला सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।